नांदेड शहरातील वर्कशॉप परिसरात बॅग आढळून आल्याने बॉम्ब असल्याची अफवा पसरून शहरात एकच खळबळ उडाल्याची घटना घडली आहे. वर्कशॉप परिसरातील महाराष्ट्र ग्रामीण बँक समोर एक बॅग असल्याच्या नागरिकांच्या निदर्शनास आले. दुपारी 3 वाजल्याच्या सुमारात सदर प्रकाराची माहिती भाग्यनगर पोलिसांना मिळताच बॉम्ब शोधक पथकास पाचारण करण्यात आले. यावेळी पोलिसांनी यंत्रणेद्वारे पाहणी केली असता त्या बॅग मध्ये कागदपत्रे कपडे असल्याचे आढळून आल्यानंतर उपस्थित नागरिक व पोलिसांनी निश्वास सोडला. एकंदरीत सदर बॅग मध्ये बॉम्ब आहे की नाही या भीतीने शहरात एकच खळबळ उडाली होती. प्रतिनिधी संदीप भालेराव सह आधार न्यूज नांदेड.